रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार जलद, माणसांसोबत गुरांचा देखील होणार फायदा. नेमकं रेल्वेने घेतलेल्या निर्णयामुळे काय फायदा होणार आहे पाहूयात. नमस्कार, मी समीक्षा. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. रेल्वे गाड्या 110 ते 130 किलोमीटर ताशवेगाने धावण्यासाठी, रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने 1282 किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर सुरक्षा कुंपण म्हणजे सेफ्टी फेसिंग उभारण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक रेल्वे रुळांवर गुरे आल्याने अनेक अपघात घडले आहेत, त्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनला गुरे धडकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आता मध्य रेल्वेने 4226 किलोमीटर रेल्वे मार्गांवर सुरक्षा कुंपण म्हणजे सेफ्टी फेसिंग उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत 2050 किलोमीटर सुरक्षा कुंपण उभारण्यात आले आहे. आता 1282 किलोमीटर रेल्वे मार्गांवर सुरक्षा कुंपण उभारण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. याकरिता 624 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. कोणकोणत्या रेल्वे मार्गांवर सुरक्षा कुंपण लागणार आहेत पाहूयात. मरेवर 1282 किलोमीटर रेल्वे मार्गांवर सुरक्षा कुंपण. मुंबईत 404 किलोमीटर रेल्वे मार्गांवर सुरक्षा कुंपण. सुरक्षा कुंपण उभारण्यासाठी 624 कोटींचा खर्च. एप्रिल 2025 पर्यंत सुरक्षा कुंपण उभारण्याचे नियोजन. सुरक्षा कुंपण बांधल्यानंतर काय फायदे होणार आहेत पाहूयात. मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढणार. रेल्वे रुळांवर येणाऱ्या गुरांना आळा बसणार. रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार थांबणार. रेल्वे रुळांवर कचरा टाकण्याचे प्रकार थांबणार. तर अशीच माहिती आणि बातम्यांसाठी पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.